नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं आजच्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, काल आपण विचारलं होतं की मार्केट आज वाढणार की पडणार, आणि आज काय झालं बघू शकता तुम्ही. प्लस आपण कालच्या आपल्या टेलिग्रामच्या अपडेटमध्येही सांगितलं होतं की पुढच्या ह्या आठवड्यामध्ये आपल्याला जोरदार मुवमेंट अपेक्षित आहे बँक निफ्टीमध्ये. ज्यांनीही या गोष्टी पाहिल्या नसतील त्यांनी पहिली गोष्ट कालचा व्हिडिओचा अपडेट आधी पहा, तरच आजची लिंक लागेल. आणि ज्यांनाही मार्केटच्या रिलेटेड माहिती पाहिजे त्यांनी जी टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्यावर जाऊन जॉईन करा, कारण आजचं डिव्हिसला पण रॉकेट झालं होतं. ओके, चला बघूया आजचं काय झालं. कालचं अनालिसिस मोस्टली आपल्या अपेक्षेप्रमाणे झालेले. तर आधी निफ्टीला सुरुवात करताना येतो मी इथे 15 मिनिटांचा आधी ओपन केल्यानंतर मी आज डेलीमध्ये जाणार आहे. ओके, आज थोडं मुद्दाम मी रिव्हर्सल येतोय, कारण मला बघायचंय की तुमचं ऑब्झर्वेशन कसं आहे. लक्षात ठेवा, काल जर आपण तुम्ही पाहिलं असेल तर एक मी अशी लाईन काढली होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं की हा एक फ्लॅग पॅटर्न्स काढून दाखवला होता. ओके, आणि त्याच्यामध्ये एक असं सांगितलं होतं की हा रेजिस्टन्स आहे आणि काही लेवल्स पण काढल्या होत्या. तुम्हाला मी असं पण सांगितलं होतं याच्यावरती गेला तरच तुम्ही बाईंग साईडचा विचार करा. आय थिंक ती 1800 काहीतरी लेवल दिली होती. तुम्ही जर पाहिलं तर बरोबर आज तो गॅप अप ओपनिंग दिलं, तिथूनच फिरलाय आपल्या पॉईंटपासून आणि तिथून जोरदार खालच्या दिशेने आला. आता मोस्टली आज जर बघायला गेलं इथे तर थोडा तो 18200 लेवलला सपोर्ट घेतोय पहिली गोष्ट. आणि असंही आपलं टार्गेट जे होतं ते 18050 म्हणजे अजून 150 पॉईंट्स आपल्याला एक्सपेक्टेड आहेत येणाऱ्या फॉल्समध्ये. ओके, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये ह्या ज्या लेवल्स आहेत याच्यावर लक्ष ठेवा. थोडा सपोर्ट घेतोय म्हणजे उद्या सकाळच्या कंडिशन्स काय असू शकतात हे बघा थोडं याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये काय होऊ शकतं. इथे त्याने सपोर्ट घेतलेला आहे पहिली गोष्ट. ओके, इथून तो वर गेला, इथून खाली आला, थोडा बाउन्स बॅक घेऊन पुन्हा तो खाली जाऊ शकतो. सकाळी सकाळी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कारण तो सध्या सपोर्टवर खेळतोय. ओके, इन्व्हर्टेड कप बनवू शकतो, एक शक्यता आहे, एक अझम्पशन आहे माझं, मला असं वाटतं असं बनवू शकतं माझ्या स्टडीनुसार. ओके, मी चुकूही शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचं अनालिसिस करायचंय. हे झालं मोस्टली 15 मिनिटांमध्ये. अजून जसं आपल्याला बेअरिश अपेक्षित होतं तसं झालं. आता थोडं मी डेली कॅन्डल्समध्ये येतो. डेली म्हणजे एका दिवसाची एक कॅन्डल आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी मी दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ऑब्झर्व करा. जस्ट अ मिनिट, तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो याच्यामध्ये. ओके, यस, हे बघा. ओके, तर याच्यामध्ये आपण स्क्रीनवर डेली कॅन्डल्स लावलेले आहेत. याच्यामध्ये बघा 18200 लेवल आहे. महत्वाची जी गरज होती, तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल तर मागच्या 4-5 दिवसांमध्ये पक्का त्याने टाइमपास लावला होता याच्यामध्ये. पूर्णपणे तो खेळवत होता आपल्याला सगळ्या लेवल्समध्ये. परंतु आज त्यानं त्याच्या मनात काय होतं ते सांगितलंय आपल्याला. त्याच्या मनात नव्हतं, तो फक्त आपल्याला दाखवत होता की मला वर जायचंय. बरोबर, परंतु आपण सावध होतो. तुम्हाला मी आधीही बोललेलो की आपल्याला जोपर्यंत याच्यावर जात ना तोपर्यंत आपण बुलिश राहायचं नाहीये. त्याने कितीही ट्रॅप टाकू द्या, आपलं अनालिसिस जर परफेक्ट आहे तर आपण जाऊ शकतो. तुम्ही सांगायचं अनालिसिस परफेक्ट आहे का नाही मी नाही सांगणार, कारण तुम्ही बघताय मला. बरोबर, याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की आपण ज्या लेवल्स काढल्या होत्या तो तंतोतंत फॉलो करतोय. 18200 लेवल जर उद्या ब्रेक करतोय तर 18000 काय मोठी गोष्ट नाही त्याला येणाऱ्या कंडिशन्समध्ये. तो 18 पर्यंत येऊन इथे सपोर्ट पकडू शकतो. पहिली महत्वाची गोष्ट, मला तर इथे त्याच्या आधी सगळ्यात 18050 ते 100 रेंजमध्ये क्विक सपोर्ट झोन दिसतो याच्यामध्ये उद्याच्यासाठी. त्यात उद्या एक्सपायरी आहे, तो अजूनही जोरदार पडू शकतो. आजची जी कॅन्डल आहे ती सांगते मोठी गडबड काहीतरी आहे. हां, आता करोनाची न्यूज आली, अमुक झालं तमुक झालं, हे बऱ्याच पेपरात येईल, परंतु माय 0 व्हॅल्यू देतो त्या न्यूजला, कारण न्यूजवर मार्केट नाही चालत. न्यूज येणे आधीच तो पडतोय ना, लक्षात ठेवा. एक सायकोलॉजी लक्षात ठेवायच्यामध्ये, न्यूज तुम्हाला लेट आली, करोना येणार दिस पॉसिबिलिटी आहे, त्याच्यावर सगळं पडत आहे, असं नाही होणार. आज बऱ्याच न्यूजमध्ये लोक हे करतील, तर टेक्निकली ऑलरेडी सेलिंगमध्ये होता तो आता त्याने कन्फर्मेशन दिलं. आता मी थोडा बँक निफ्टीमध्ये जातो याच्यामध्ये. चला बँक निफ्टीचा चार्ट आपण इथे बघूया. बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय आपल्याला, येस, चला बँक निफ्टीलाही आपण याच्यामध्ये आधी 15 मिनिटांमध्ये चेक करायचं. तुम्हाला तत्पूर्वी पुढे जाण्याआधी तुम्हालाही वाटते रोजच्या रोज असे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहाव्यात तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करायचं, तरच हे तुम्हाला मिळणार आहे. नाही तर बऱ्याच लोकांचे मेसेज येतात की आम्हाला तुमचे व्हिडिओ दिसत नाहीत, कारण तुम्ही बेल आयकनला प्रेस करत नाही, त्यामुळे ही गडबड होऊ शकते. इथे बघा सेम कंडिशन बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला दिसतीये. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल तर सेम कंडिशन काल झाली होती. ओके, इथे पण मी तुम्हाला मोस्टली फ्लॅगच दाखवला होता काढून. ओके, इथे पण वरच्या लेवल्सला तुम्ही पाहू शकता.
ओके इथे जर बघितलं अजून प्रिसाइज लेवल्स काढू शकतो आपण, परंतु एक ढोबळ मनाने लक्षात ठेवा, याने पण हा रेजिस्टन्स टच केला, तिथून तो पडला पुन्हा खालच्या दिशेने जोरदार येतोय. महत्वाची गोष्ट जर तुम्ही इथे ऑब्झर्व केली असेल तर जी महत्वाची सपोर्ट लाईन होती 43,000 काल पण आपण बोललो होतो याच्यावर, ती आज जोरदार ब्रेक केली आहे, 42,600 पर्यंत गेलाय. आता मेन गोष्ट म्हणजे बँक निफ्टी ऍक्शन मध्ये आजच्या पिक्चरचा हिरो कोण होता, बँक निफ्टी. ओके तर त्याने सगळं पळवलंय, उद्या थोडा इथे थोडा सपोर्ट घ्यायची शक्यता आहे, इथून थोडा बाउन्स बॅक देईल 100-200 पॉईंट, परंतु मोस्टली प्रॉबॅबिलिटी डाऊन साईडलाच आहे. सध्या लॉंग साईडचा विचार करू नका, किती खाली जातोय आपण बघत राहूया. याच्यासाठी अपडेट्स फॉलो करा टेलिग्रामवर. याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला देतो, डेलीमध्ये काय दिसते, डेली मुवमेंट पण याची आपल्याला तेवढीच इम्पॉर्टंट आहे. डेलीमध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं याच्यामध्ये, तर एक गोष्ट बघा याच्यामध्ये डेली कॅन्डल्स आहेत, या डेलीमध्ये थोडा झूम करू आपण याला. ओके येस, आणि याच्यामध्ये थोडं बारीक, येस ओके. आता तुम्हाला परफेक्ट दिसत असेल हे सगळं. आता याच्यामध्ये एक ऑब्झर्व करा की आपण ऑलरेडी डेलीमध्ये एक अशी लाईन काढली होती की आपल्याला समजत होतं की सपोर्ट लाईन ब्रेक केली होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर माझ्यासाठी होती ही लेवल 43,000 हा, याच्या खाली जायलाच मागत नव्हता एवढा दिवस, बरोबर. आज त्याने काय केलं, जोरदार दाखवून दिलं की मी आता पडणार, म्हणजे ही लेवल त्याने खूप दिवस सस्टेन केली होती. आणि तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं असेल एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा सगळ्यांनी, ओके सॉरी 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 येस, तुम्हाला दाखवायचं काय ते दाखवत याच्यामध्ये, हे बघा येस, हे बघा सगळ्यांना मोठं दिसेल असं. हा इव्हिनिंग स्टार बनलेला, त्या दिवशी सांगितलेलं मार्केट वरच्या लेवलला टिकणार नाही. तुम्ही कुठलीही जुनी अपडेट काढून बघा, जुन्या व्हिडिओजमध्ये आपण बघतोय सध्याच्या कंडिशन्सला आपल्याला वाटतंय की तो 42,400 उद्या क्विक सपोर्ट घेईल आणि त्याच्याखाली 42 म्हणजे अजून 400-500 पॉईंट आपल्याला आरामात तो दाखवू शकतो. उद्या लक्ष ठेवा, जशी मुवमेंट मिळेल 100-200 पॉईंट तर कसेही मिळतात एक्सपायरी दिवशी, त्यावेळेला तुमचे 15-20% घ्या आणि बाहेर निघून चला, जास्त घेऊ नका. कारण आज बरेच पुट अगदी 100 पण 1,000 रुपयापर्यंत गेलेत, हे उद्या होणार नाही, हे एकदाच होतं. ओके रोज रोज ह्या गोष्टी होत नाहीत, म्हणून उद्या ट्रॅप होऊ नका, डाऊन साईडला फोकस ठेवा. आता याच्यानंतर काही स्टॉक्स सांगतो, स्टॉक्स दोन्ही कंडिशनचे देणार आहेत, काही बाईंग साईड पण देतो काही सेलिंग साईड पण देतो, परंतु कुठलाही खरेदी विक्रीसाठी नसतील, स्टडी पर्पजसाठी देतोय. याच्यामध्ये पहिला स्टॉक जो तुम्हाला सांगणार आहे मी, तो इथे बघायचा आहे तुम्हाला. ओके याच्यामध्ये बघा, हा पहिला स्टॉक इथे ओपन केलेला आहे, आपण थोडं चेक करूया, आपण व्यवस्थित कसं तुम्हाला दिसता येईल हे मी याच्यामध्ये चेक करतो. ओके याच्यामध्ये बघा, येस हा दिलेला आहे आपण याच्यामध्ये इपका लॅबोरेटरीज. इपकामध्ये आपल्याला आजच्या कंडिशन्सला काय दिसलेलं आहे, तर एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता आणि सपोर्ट झोन वरून तो वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय. 896 आजचं क्लोजिंग हे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवली आहे. 900 वर जर दिसतोय तर नॉर्मली तुम्हाला 950-60 पर्यंत तो रॅली दाखवू शकतो आणि 20-30 पॉईंट तर आरामात मिळतात अशा स्टॉक्समध्ये एंट्राडेला. ओके तर पुढची लेवल लक्षात ठेवा 896 आहे, तर 900 पुढे तुम्ही विचार करायचा आहे तर तुम्हाला 930 पर्यंत रॅली दाखवू शकतो. हा होता इपका लॅबोरेटरीज फॉर अपसाईड, म्हणजे उद्या जर मार्केट थोडं बुलिश राहत आहे त्या सेन्समध्ये तुम्ही घेऊ शकता, विचार करू शकता याच्यामध्ये. याच्यानंतर ना पुढचं आहे अपोलो हॉस्पिटल्स. अपोलो हॉस्पिटलमध्ये आम्हाला असं ऑब्झर्व झालं होतं की त्यांनी त्याची जी ट्रेंड लाईन होती सपोर्ट, त्याचा स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन वरच्या दिशेने गेला. हे बघा स्ट्रॉंग सपोर्ट घेतोय, वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय. 4,766 आहे, तर 4,770 वर विचार करा, तो नॉर्मली टॉप टेस्ट करायला एकदा जाऊ शकतो. 4,850-4,900 पर्यंत तो आपल्याला रॅली दाखवायची शक्यता दाट आहे, कारण सध्या फोकसमध्ये आहे फार्मा सेक्टर आणि थोडे हॉस्पिटल्सवर खुश असतील आता ह्या कंडिशन्समध्ये. ओके तर आपण बघू याच्या पुढचा जो स्टॉक आहे तो कुठला आहे, तो बघितला आपण अल्ट्राटेक सिमेंट. ओके आता हा अल्ट्राटेक सिमेंट जो आहे याच्यामध्ये आपल्याला जर इथे बघायला गेलं तर एक महत्वाची गोष्ट आम्हाला इथे ऑब्झर्व झाली. ओके सगळ्यांना छानपैकी दिसेल, थोडं झूम करू वाटल्यास आपण. ओके आणखीन चार्ट्स इन डेप्थमध्ये दिसायला मदत होते. ओके याच्यामध्ये बघा 6,928 आजचं क्लोजिंग आहे याचं, आणि मला असं दिसतंय की याच्यामध्ये याने ट्रेंड ब्रेक केलेला आहे. ओके हा ट्रेंड ब्रेक केला आहे, म्हणजे नॉर्मली मला असं वाटतं 6,750 पर्यंत तो खालच्या दिशेने सपोर्ट घेत येऊ शकतो. तर थोडं इथे लक्ष ठेवा, 200-300 पॉईंट आरामात देतो. असे मोठे स्टॉक्स असतात, तुम्ही अगदी 3-4 जरी घेतले इंट्राडे तरी सफिशियंट असतं, किंवा ॲज अ अनालिसिस करा, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ओके तर हा होता इपका लॅबोरेटरीज, त्याच्यानंतरचा होता अल्ट्राटेक सिमेंट फॉर सेलिंग साईड. याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा स्टॉक्स तुम्हाला देतो याच्यामध्ये प्रेस्टिज इस्टेट्स. याच्यामध्ये पण सेम कंडिशन बसली आहे.
ओके चला प्रेस्टीजमध्ये मला असं दिसतंय की याच्यामध्ये पण त्यांनी त्याची सपोर्ट लाईन ब्रेक केली आहे. ओके 452 ची लेवल आहे असं दाखवतोय की सगळ्यात आधी तो एक 400 लेवलला सपोर्ट मध्ये येऊ शकतो. ओके 440 पर्यंत क्विक सपोर्ट आहे, 15-1 रुपये खाली दाखवतोय आणि त्याच्या खाली 420 हे टप्प्याटप्प्याने येऊ शकतो. लक्षात ठेवा 420 पर्यंत तो आपल्याला खाली डाऊन ट्रेंड मध्ये दिसू शकतो. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे हे 4 स्टॉक्स होते स्टडीसाठी दिलेत, उद्या तुम्हाला ऑब्झर्व करायचे. तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला सांगायचे, तुम्ही काय ऑब्झर्व करताय मला. ओके आणि ह्या रोजच्या व्हिडिओ किती जण बघतात त्यांनी मला कमेंट टाकायची आहे, कारण तुमची प्रत्येक कमेंट मी वाचत असतो. आणि आता जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, तसेच टेलिग्राम सबस्क्राईब करा विसरू नका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता अशाच इंटरेस्टिंग नवीन अपडेटसह. धन्यवाद.